बघा मित्रांनो, आपला ठेचा एकदम मस्त पैकी झालेला आहे, बोंबिलचा एकदम छान असा, पण हा ना खूप चरचरीत झालेला असा वाटतो। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आहे ना बुधवारच्या दिवशी, पण आहे ना गायत्रीने आहे ना डाळ भात केलेला आहे। आणि कसं आहे, वार आला ना तर बाबा आपल्याला काही जमत नाही, वाराला तरी पाहिजेलच नॉनव्हेज। तर हे बघा काय गं गायत्री, अरे काय बाबा आज वाराला पण तू बुधवारच्या दिवशी डाळ भात केलेला आहे, तर काय आज आहे की नाही आता रात्री तरी? आम्हाला चालत नाही ना म्हणून नाही बनवलं दुपारी, डाळ भात आहे आता रात्री। चालत नाही म्हणजे? नाही आवडत ते। आता आवडत नाही? मग आता रात्रीला काय? आता रात्रीला पण तेच आहे का, डाळ भातच आहे? काय करते आता तू? आता आईला विचारा ना। हा ठीक आहे चालेल। आता तू काय टाकलंय गॅस वरती? भात लावलंय। अच्छा भात लावलाय ना, मग ठीक आहे चालेल, मी आईला विचारतो की आता काय करतेस। काय बाबा मम्मी, अरे काय आहे की नाही आता दुपारचे म्हणजे डाळ भात होता, आता संध्याकाळी काय आहे की नाही तिथे भात करते? चल अंडी नको मला, अंडी नाही जमत, मग अंडी म्हणजे नको आता, नको मूड नाही अंडी खायचा। अच्छा तू दवाखाने जा रहा है क्या हुआ? अच्छा दवा लेने जा रहा है? बारह किलो नहीं था वजन क्या? कम हो गया। ठीक है डॉक्टर के पास दवा लेके आ अच्छे से। दे मम्मी बोन बोंबील आणतो, मग वीच बोंबील आणू ना। आजीच्या इकडे ना, चला आज बोंबील आणि भाकर तापते। हा दूध आणि भाकर करणार आहे ना गायत्री? ठीक आहे मग चालेल, दूध काय रात्री बघतो, रात्री जाणार आहे ना परत। चल मग जातो। हो 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 हो। ए बघा आता आपण आलेलो आहे सुकी मच्छी घ्यायला। अरे सुन ना, बिस्का बोंबील दे ना मेरे को। कौन सा वाला? पैकेट वाला है ना? अच्छा 50 का 3 है, 20 का 1 है। और जवड़ा कैसा है? 20 का वाटा है। सब में सेम रहते हैं ना, गिन के रहते हैं ना। चला आता आपलं झालेलं आहे, आपण जाऊ। हे घ्या मस्तपैकी आलेलो आहे मी सुके बोंबील घेऊन। आणि गायत्री आता एकदम मस्तपैकी चरचरीत कर। कशी करणार तू, सुकी का पातळ करणार थोडी रसा टाईप? अच्छा ठेसा बनवते ना। ठीक आहे चालेल चालेल, थांब आईला देतोय साफ करायला। हे साफ करून ठेव। मग कशी करणार, सुकेच करणार रे? तुम्ही नाही दोघं खाणार? अच्छा मग बस, मग हा सगळ्याची करणार ना। आणि काय भाकर? अच्छा अरे वा, काय भाकर केलेली आहे का, एकदम मस्त गोल गोल, एकदम छान मोठी। आणि कशी केली, हातावरची? अच्छा थापून। किती भाकरी टाकतेस? 3 3 बनवत नाही, एक छोटीशी टाकणार आहे चार वाले। ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल, कर मग। हे बघा मित्रांनो, आता आपण घेतलेले बोंबील भाजायला चांगले। आता मस्त आहे की बोंबील भाजून घेतो एकदम छान। हे बघा आता मित्रांनो, एकदम मस्त पैकी आपले लालसर झालेले आहेत बोंबील, एकदम छान असे एकदम कडक झालेले आहेत लाल लाल। आता घे काढून घे, झाले ते। हे बघा मित्रांनो, आता आपण पाणी असं गरम केलं होतं, चांगलं उकळलं होतं, आणि आता आपण ते बोंबीलमध्ये टाकतोय। कारण की काय माहिती आहे का, असं करायला लागतं त्याची पूर्ण बोंबलाची घाणबीन आहे ना पूर्ण निघून जातं, म्हणून पहिले आपण तव्यावरती चांगलं फ्राय करून घेतो।
आणि त्याच्यानंतर मग आपण गरम पाणी उकळलेलं टाकतो त्यात आणि मीठ टाकतो. हे बघा आता असं करून यांना आपण यांना 5 मिनिटं असं ठेवून देऊया जेणेकरून पूर्ण घाण म्हणजे निघून जाईल. आणि यानंतर मग आपण तव्यावरती याची चटणी बनवणार आहे. हे बघा मित्रांनो आता आपण तव्यावरती मिरची आणि लसूण आपण भाजून घेतोय चांगलं एकदम मस्तपैकी लालसर करतोय आणि त्याच्यानंतर मग आपण बोंबील मिरची लसूण हे सगळं एकत्र आहे ना मिश्रण टेचून घेणार आहे चांगलं आणि गावरान पद्धतीने एकदम चांगला ठेचा बनवणार आहे. आज चांगला दणका आहे भाकर आणि बोंबील सुके बोंबील. आणि गायत्री तू हे पहिल्यांदा बनवतेस ना? कधी बनवलेलं नाहीस ना? म्हणजे फर्स्ट टाइम? फर्स्ट टाइम. आणि खाणार फर्स्ट टाइम का खाल्ले पहिले? ठेसा नाही खाल्ले, आईने काय बनवलं होतं तेव्हा खाल्लं भाजी रस्सावाला. अच्छा हा रस्सावाला म्हणजे जे पातळ आपण जे करतो बोंबलाचं कालवण तसं. अच्छा मग आता म्हणजे पहिल्यांदा खाते पण आहे आणि पहिल्यांदा बनवते. चला चांगलं आहे चांगलं आहे. चांगलं एकदम लालसर होऊन दे मस्त पैकी. झालं ना? चल घे काढून घे मग. हे बघा आता आपण गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये आता आपण याला चांगलं धुवून घेतोय. हे झाले ना धुवून? आता अजून धुवायचंय. अच्छा अजून आता एका पाण्यामध्ये अजून करायचंय. हे आपण आता दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे. चांगलं असं एकदम मस्तपैकी धुवून घेतोय जेणेकरून म्हणजे जी काही माती असते म्हणजे घाण असते ती निघून जाते पूर्ण. आता बघा किती मस्त एकदम झालेले छान स्वच्छ. हे बघा आता आपण तिन्ही मिश्रण आहे ना म्हणजे बोंबील मिरची आणि लसूण हे आता आपण ठेचून घेतोय चांगलं. पहिलं मिरची लसूण ठेचून घेते. हा पहिले मिरची लसूण टेचून घेते ना. मग त्यानंतर मग त्याच्यावरती बोंबील टाक म्हणजे चांगला असं एकत्र होईल सगळं. मला असं वाटतंय ना खूप झणझणीत एकदम मस्त होणार आहे छान. मुंडे मध्ये पाणी छुटत. अरे बापरे, अरे बाबा, जास्त असं बारीक नको करू. हा म्हणजे कसं बोंबील असे लागले पाहिजे. हा मीठ टाक, मीठ टाक. बस कारण की जास्त मीठ नको काही. बोंबील पण थोडे खारे असतात सुके बोंबील आहेत ना. बस झालं जास्त नको बस. हे बघा आता आपण मस्तपैकी टेचून झालेले आहे आणि आपण आता तव्यावरती पण टाकलेले तेल त्यात टाकलेले आहे. आता याला चांगलं असं होऊ द्यायचं मस्तपैकी कडक कडक एकदम छान असं. हे बघा मित्रांनो आपला ठेचा एकदम मस्तपैकी झालेला आहे बोंबीलचा एकदम छान असा. पण हा ना खूप चरचरीत झालेला असा वाटतंय मला कारण की मिरच्या बघा कशा दिसतात आहे आणि खूप खायला मजा येणार आहे कारण की त्याबरोबर आहे भाकर. तर चला मग आता आपण जेवायला बसूया. मित्रांनो आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि मस्तपैकी आहे बोंबील बोंबलाचा ठेचा कांदा भाकर. आणि गायत्री तुला कसं वाटतं पहिल्यांदा खातेस ना तू? झणझणीत झालं. झणझणीत? अरे वा, मग आवडलं का तुला बोंबलाचा ठेचा? अरे वा चला चांगलं आहे. मम्मी तू तर काय खातच नाही ना? खाणारा माणूस खूप खायला लागतो बघून पाणी. मग बोंबील आहेस तसे बाबा. मी टेस्ट करून बघतो मित्रांनो असा आलाय. एकदम झणझणीत आलाय, तिकड आलाय एकदम.
खूप मस्त लागते, छान लागते. बघा कांदा बाबा, बुधवार म्हणजे वार असला आणि मच्छी नाही भेटलं तर अंगात कसं एकदम थरथरच होत. वाराला नॉनव्हेज लागतच. तर चला मग भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये एका नव्याने. बाय बाय.